हॅलो फ्रेंड्स, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं की आपणा सर्वांनाच माहीत आहे, बॉम्बे उच्च न्यायालयभरती तसेच इतर सर्व सेवा भरती संदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट येत असतात त्या अपडेट आपण घेऊन येत असतो. म्हणजेच आजची जी अपडेट असणार आहे ती एका सर्व सेवा भरती संदर्भात असणार आहे. तर या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता कृषी सहाय्यक पदाच्या भरतीमध्ये गैरव्यवहार, तर गैरव्यवहार झाल्याचं घडून आलेलं आहे. तर ही भरती होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची, जी कृषी सहाय्यक पदविका व कृषी सहाय्यक पदवीधर या दोन पदांसाठी एक्झाम नुकतीच पार पडलेली आहे 10 एप्रिल 2022. कृषी सहाय्यक पदविका यांचा सकाळच्या शिफ्टमध्ये पेपर होता, तसेच कृषी सहाय्यक पदवीधर यांचा दुपारच्या शिफ्टमध्ये पेपर होता. तर या पेपरमध्ये नुकताच गैरव्यवहार लक्षात आलेला आहे. तर बघा, आपण डिटेलमध्ये बघूया. लोकमत न्यूज नेटवर्कची न्यूज दिलेली आहे. तर बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी कृषी सहाय्यक पदविका और कृषी सहाय्यक पदवीधर परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार खुद्द PKV कार्यकारी परिषद सदस्य तथा विधान परिषद सदस्य विप्लव त्यांचं नाव आहे बघा, विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांनी केली आहे. तर बघा, जे कार्यकारी परिषद आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधली, त्या परिषदेच्या सदस्याने म्हणजे ते विधान परिषदेचे सुद्धा सदस्य राहिलेले आहेत. तर ते बघा, विप्लव आणि गोपीकिशन बेजोरिया यांनी ही तक्रार नोंदवलेली आहे. बघा, या संदर्भात कृषी परिषद संचालकांनी PKV कुलसचिवांना पत्र पाठवित 2 दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. म्हणजेच जे काही गैरव्यवहार झालेला आहे तर त्याचा वस्तुनिष्ठ जो काही अहवाल असणार आहे तर तो देण्यासाठी जे कुलसचिव आहेत PKV त्यांना कुलसचिवांना कृषी परिषदेने नुकताच एक सूचना जारी केली आहे. त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की कुलसचिवांनी 2 दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, म्हणजेच या एक्झाममध्ये नेमकं काय घडलेलं आहे ते त्यावरून त्यांना कळेल. त्यानंतर बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी सहाय्यक पदाची भरती करण्यात आली, त्यानुसार दिनांक 10 एप्रिल रोजी परीक्षाही घेण्यात आली. या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार सचिव कृषी आणि कृषी व पदुम विभाग मंत्रालय यांच्याकडे PKV कार्यकारी परिषद सदस्य असलेले विप्लव बाजोरिया यांनी केली होती. म्हणजे जे काही कार्यकारी परिषद आहे PKV त्यांचे सदस्य विप्लव बाजोरिया यांनी कृषी व पदुम विभाग मंत्रालयाकडे ही जी काही कंप्लेंट आहे ती नोंदवलेली आहे. तर त्यामुळे जे काही कुलसचिव आहेत PKV त्यांना पदुम मंत्रालयाने 2 दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल मागविलेला आहे. तर बघा, समोर काय दिलेलं आहे, याबाबत सहसंचालकांनी PKV कुलसचिवांना पत्र पाठवीत या प्रकरणात स्वयंस्पष्ट वस्तुनिष्ठ अहवाल 2 दिवसात कृषी परिषदेत सादर करण्याचे आदेशित केले आहे. तर बघा, 2 दिवसात तुम्हाला कळेल नेमका हा गैरप्रकार काय आहे, कशाप्रकारे गैरप्रकार झालेला आहे. तर मित्रांनो, या निकालामध्ये बहुतेक जणांचे जे मार्क्स आहेत ते 0 आलेले आहेत, बहुतेक जणांनी ब्लँक ॲन्सर शीट सबमिट केलेले आहेत. तर मित्रांनो, कोणताही विद्यार्थी जेव्हा अप्लाय करतो स्पर्धा परीक्षेसाठी, कोणत्याही पदाच्या परीक्षेसाठी, तर तो नियुक्तीच्या आशेने फॉर्म भरत असतो. कोणताही विद्यार्थी असा नाही आहे की जो ब्लँक ॲन्सर शीट सबमिट करेल, प्रत्येकजण पेपर सोडवण्यासाठीच फॉर्म भरत असतो. तर हा गैरव्यवहार झालेला आहे. त्यामध्ये ज्यांची ब्लँक ॲन्सर शीट होती त्यांचा एकच उद्देश होता की ब्लँक ॲन्सर शीट सबमिट करायची आणि नंतर त्यामध्ये काहीतरी गैरप्रकार करून मार्क्स वाढवायचे. तर अशा प्रकारे काही जणांचे मार्क्ससुद्धा वाढलेले आहेत त्याच्यामध्ये, ते सुद्धा आता या अहवालानंतर कळून येईल. त्यानंतर बघा, इथे दिलेलं आहे काय आहे तक्रारीत. तर बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य तथा विधान परिषद सदस्य विप्लव बाजोरिया यांनी दिलेल्या तक्रारीत काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवल्या असून त्यामध्ये तपासणीच्या वेळी उत्तरे भरून गैरप्रकार व अनियमितता केल्याचा आरोप केला आहे. त्या संदर्भात सहसंचालकांनी अहवाल मागविला आहे. याकडे सर्व परीक्षार्थ्यांचे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. म्हणजे जे काही परीक्षार्थी आहेत त्यांचे लक्ष आता याच्याकडेच असणार आहे. ज्यांनी गैरव्यवहार केलेला आहे त्यांचं तर आवर्जून असणार आहे, कारण हे घोटाळे जे काही ऑफलाईन परीक्षा होतात त्यामध्ये हे खूप वेळेस घडून येतं.
बहुतेक जणांना अशाच प्रकारे ब्लँक ॲन्सर शीट सबमिट करायला लावतात आणि नंतर त्यांची ॲन्सर शीट फिल करून त्यांचा रिझल्ट बनवला जातो. तर असा प्रकार पुन्हा न व्हावा यासाठी अशा प्रकारेच आता ज्या काही ऑफलाईन एक्झाम होत आहेत त्या अशा प्रकारे स्ट्रिक्ट होणार आहेत. तर मित्रांनो, जे काही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत, स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत असाल, प्रिपरेशन करत असाल, तर काळजीपूर्वक अभ्यास करा, चांगल्या पद्धतीने स्टडी करा, कारण जे अभ्यास करणार आहेत त्यांनाच इथून पुढं पोस्टिंग मिळणार आहेत. जरी गैरप्रकार असेल तरी गैरप्रकार खूप कमी झालेला आहे. अशा प्रकारे एक्झाम कॅन्सल होत आहेत. आता ही एक्झाम बहुतेक ही एक्झाम कॅन्सल होईल. याआधीसुद्धा 3 ते 4 वेळेस या एक्झामच्या डेट डिक्लेअर झाल्या होत्या, हॉल तिकीट आले होते आणि एक्झाम कॅन्सल झाली होती. तर ही चौथी वेळ होती जी एक्झाम पार पडली होती. तर एक्झाम पार पडल्याच्यानंतर असा गैरप्रकार लक्षात आलेला आहे. तर बघा, पदुम मंत्रालयाने, कृषी व पदुम मंत्रालयाने 2 दिवसात त्यांना अहवाल मागितलेला आहे. म्हणजेच आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये तुम्हाला नेमकं काय गैरप्रकार घडलेला आहे तर तो कळेल. जर कोणी एक्झाम दिलेली असेल तुमच्या मित्रांनी वगैरे किंवा रिलेटिव्हनी, त्यांच्यापर्यंतसुद्धा ही बातमी पोहोचवा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. थँक्यू, धन्यवाद.